ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वड्डी येथे वाळू चोरी प्रकरणी शिवसेना वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल ट्रॉली जप्त शिवसेना शिववाहतूक सेना मिरज तालुका अध्यक्ष अनिल महादेव पाटील यांच्यावर तलाठी प्रवीणा घोडके यांनी वड्डी येथे वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली होती परंतु काल शिवसेना शिववाहतूक सेनेचा मिरज तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी जप्त केलेले ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेली आहे विना घोडके यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे यास अनिल महादेव पाटील यांनी खरशिंग येथून ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेल्याची तक्रार कवठेमंकळ पोलीस ठाणे येथे काही दिवसापूर्वीच दाखल झाली आहे हा सम शिवसेना शिववाहतूक सेनेचा मिरज तालुका अध्यक्ष असून मिरज व आसपासच्या परिसरात लोकांना मी पत्रकार आहे असं सांगून गोरगरीब लोकांची आर्थिक लुबाडणूक करत आहे व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर वेगवेगळे खोटे अर्ज करणे त्यांना पैशासाठी ब्लॅकमेल करणं व त्यांना धमकावून खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी भीती घालून आर्थिक सेटलमेंट करणे माझी ओळख वरपर्यंत आहे मी काहीही करू शकतो मी पत्रकार आहे असे बोलून पैसे उकळतो यामुळे जनतेतून अनिल महादेव पाटील याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे महानकर न्यूज साठी मिरज हून आदी माने